नमस्कार सर्व ज्योतिषशास्त्रप्रेमी आणि अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. आज आपण फेब्रुवारी महिन्यात घडणाऱ्या एका महत्त्वपूर्ण ग्रहस्थितीचा अभ्यास आणि तिचे परिणाम समजून घेणार आहोत. सृष्टीचे आपले नियम आहेत जे अगदी तंतोतंत पाळले जातात, त्यात कधीही फेरफार होत नाही. जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी ते पिंडी असतं, त्यानुसार ब्रह्मांडात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं प्रतिबिंब हे या भूतलावरील प्रत्येक सजीवापर्यंत पोहोचत असतं. फेब्रुवारी महिन्यात 9, 10, 11 आणि 12 या 4 दिवसांमध्ये याच पद्धतीची एक मोठी घटना घडत आहे. ती म्हणजे सर्व महत्त्वपूर्ण ग्रह निसर्ग कुंडलीच्या दशम स्थानात, ज्याला आपण कर्मस्थान असं म्हणतो, त्या स्थानात एकत्रित होत आहेत. सूर्य, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि प्लूटो हे सर्व ग्रह निसर्ग कुंडलीच्या दशम स्थानात एकत्रित होत आहे. तिथे मकर ही रास येते. ज्योतिषशास्त्रातील संकल्पनेनुसार ग्रहांचं एक मंत्रिमंडळ असतं. प्रत्येक ग्रहावर एक विशिष्ट जबाबदारी सोपवलेली असते. रवी हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. सर्वसाधारणपणे मंत्रिमंडळाची बैठक ही राजाच्या घरात, राजवाड्यात भरते. मात्र ग्रहांची ही आपत्कालीन बैठक श्रमिकाच्या घरात भरत आहे. कारण आधी सांगितल्याप्रमाणे निसर्ग कुंडलीच्या दशम स्थानात शनी महाराजांची मकर रास येते. मकर रास ही श्रमिक लोकांची रास म्हणून ओळखली जाते. तसंच या राशीचे स्वामी शनी महाराज हे सेवक म्हणून ओळखले जातात. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. सेवकाच्या घरात होणारी ही ग्रहांची बैठक, जिथे राजा, राणी, राजकुमार, राज सल्लागार, राजगुरू असे सर्व हजर आहेत. फक्त सेनापती मंगळ तिथे हजर नाही. विशेष म्हणजे या सर्व ग्रहांवर राहूंची पंचम दृष्टी आहे. या ग्रहस्थितीचा विचार केला असता पहिल्या क्षणी विचार येतो की विशेष काहीतरी असल्याशिवाय अशी ग्रहस्थिती किंवा ग्रहांची ही बैठक होणार नाही. म्हणजे या काळात काहीतरी विशेष घडणार आहे आणि त्याचा प्रभाव हा सार्वत्रिक म्हणजे संपूर्ण जगावर होणार आहे, आपल्या देशावर होणार आहे आणि पर्यायाने आपल्यावरही होणार आहे. आता प्रभाव नेमका कोणत्या स्वरूपाचा असेल याबाबतीत आपलं ज्योतिषशास्त्र काय सांगतं, ग्रह आपल्याला काय सुचवू इच्छित आहे, आपण कुठे काळजी घ्यायला हवी आणि कुठे संधीचा लाभ घ्यायला हवा, हे आपल्याला या ग्रहस्थितीतून बघायचं आहे. YouTube कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वप्रथम प्रश्न येतो की ही ग्रहस्थिती यापूर्वी कधी निर्माण झाली होती, तेव्हा नेमके कोणते परिणाम समोर आले होते. जागतिक विचार केला असता ही ग्रहस्थिती 1962 निर्माण झाली होती. तेव्हा या ग्रहस्थितीचा प्रभाव हा बऱ्यापैकी मोठा, प्रकर्षाने जाणवेल एवढा मोठा पडला होता. अनेक जागतिक परिणाम त्यावेळी समोर आले होते. जसं आपल्या सर्वांना माहीत असेल की 1962 रशिया आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध सुरू झालं होतं. तसंच क्युबा आणि अमेरिका यांच्यातही युद्ध सुरू झालं होतं. महत्त्वाचं म्हणजे भारत आणि चीन यांच्यात युद्ध झालं होतं. किंबहुना या काळात 3रं महायुद्ध सुरू होतं की काय अशी परिस्थिती, अनामिक भीती किंवा वातावरण त्या काळात निर्माण झालेलं होतं.
1962 देखील मकर राशीतच सर्व ग्रहांची बैठक भरली होती. मकर रास ही शनी महाराजांची रास आहे आणि म्हणून या राशीत जेव्हा अशा प्रकारे ग्रहांची बैठक भरते तेव्हा शनी महाराजांचं विशेष महत्त्व असतं. भारताच्या कुंडलीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारताची पत्रिका ही वृषभ लग्नाची असल्यामुळे ग्रहांची ही बैठक भारताच्या भाग्यस्थानात घडून येणार आहे. तेथून सर्व ग्रहांची दृष्टी ही तृतीय स्थानावर म्हणजे आपल्या शेजारील देशांवर सर्व दृष्टी जात आहे. विशेष म्हणजे गोचरने येणारा मंगळ जो या बैठकीत समाविष्ट होणार नाही मात्र त्याची दृष्टी ही तृतीय स्थानावर म्हणजे कर्क राशीवर आहे. एकंदरीत विचार केला असता या सर्व ग्रहांवर राहूची दृष्टी, बैठकीतल्या ग्रहांची तृतीय स्थानावर दृष्टी आणि सेनापती मंगळ जो या बैठकीत नाही मात्र त्याची देखील दृष्टी तृतीय स्थानावर पडत आहे. पत्रिकेतील तृतीय स्थानावरून आपण शेजारी पाहत असतो. शेजारच्या राष्ट्राकडून या काळात आपल्याला त्रास होण्याची शक्यता आहे. मग हा त्रास किती दिवस होईल तर साधारणपणे शनी महाराज जोपर्यंत त्या राशीत आहेत तोपर्यंत त्या ग्रहस्थितीचा प्रभाव राहील. शनी महाराज जेव्हा स्थान बदल करतील तेव्हा प्रभाव बदलेल. त्यानंतर या परिस्थितीचा ग्रहस्थितीचा प्रभाव कमी होईल. मात्र जवळपास वर्षभर या ग्रहस्थितीचा प्रभाव हा सातत्याने अधूनमधून जाणवत राहील. त्या प्रभावामध्ये शेजारील राष्ट्रांशी युद्ध, देशात सांप्रदायिक समस्या निर्माण होणं, देशातील सत्ताधारी पक्षांसाठी ही स्थिती निश्चितच चिंतादायक राहील. कारण मकर राशीत आलेला सूर्य हा खरं तर आपल्या शत्रूच्या राशीत आलेला आहे. सूर्य आणि शनी हे दोन ग्रह आपापसामध्ये आदर्श असे शत्रू आहेत. शनीच्या जन्माची कथा आपल्या सर्वांना माहीत असेल. शनीच्या जन्मानंतर सूर्याला अत्यंत राग येतो कारण शनी महाराजांचा रंग हा जन्मतः काळा असतो म्हणून ते त्याचा तिरस्कार करतात. पुढे जेव्हा शनी महाराजांना कळायला लागतं तेव्हा त्यांनाही आपल्या पित्याचा राग येतो की आपल्याशी असं का वागत आहेत. तिथून त्यांच्या भांडणाला सुरुवात होते. मात्र हळूहळू जेव्हा सूर्याला सर्व परिस्थिती लक्षात येते हे का घडलं आणि याच्यात आपल्या मुलाची काहीही चूक नाही तेव्हा सूर्यदेव आपल्या मुलाच्या घरी मकर राशीत आगमन करतात. म्हणूनच मकर संक्रांतीला महत्त्व देखील आहे. सूर्याचं मकर राशीत आगमन होतं तोपर्यंत शनी महाराज शांत झालेले असतात. ते सूर्याच्या हातात तीळ आणि गुळ देतात. तेव्हापासून संक्रांतीची परंपरा सुरू झाली. असं असलं तरी शनी महाराजांच्या घरी म्हणजे मकर राशीत सूर्याला बळ नसतं त्यामुळे येथे सत्ताधारी पक्षांमध्ये चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे. 1962 ग्रहस्थितीत आणि आजच्या ग्रहस्थितीत एक खूप मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल आहे. तो म्हणजे 62 फेब्रुवारी महिन्यात जेव्हा ही ग्रहस्थिती निर्माण झाली तेव्हा शनी महाराज अस्त होते. खरं सांगायचं तर तेव्हा शनी, बुध, गुरु, शुक्र आणि मंगळ हे सर्व ग्रह अस्त झालेले होते. मात्र आताची म्हणजे या 2021 महिन्यातील ग्रहस्थिती लक्षात घेता यात बदल घडून दिसून येत आहे. शुक्र अस्त नाही आहे. शुक्र हा ग्रह भारताच्या पत्रिकेचा लग्नेश आहे. त्यानंतर शनी महाराज देखील अस्त नाहीत म्हणजे लग्नेश आणि भाग्येश हे अस्त झालेले नाहीत. त्यामुळे तेव्हाच्या चीनबरोबरच्या युद्धात जो त्रास भारताला सहन करावा लागला होता तो यावेळी करावा लागणार नाही. यावेळी आपल्याला यश प्राप्त होईल. या बैठकीत लग्नेश आणि भाग्येशाला स्वतःची मतं मांडण्याचा अधिकार आहे. 1962 ग्रहस्थितीत ही परिस्थिती नव्हती
कारण तेव्हा शनी आणि शुक्र हे अस्त होते. किंबहुना मंगळ जो सेनापती समजला जातो तो देखील अस्त म्हणजे प्रभावी नव्हता. याच्या अगदी विपरीत 9 फेब्रुवारी 2021 ग्रहस्थिती पाहिली असता मंगळ हा स्वतंत्ररित्या त्याच्या राशीत मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे. शनी आणि शुक्र अस्त नाहीत म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. या सर्व ग्रहांची दृष्टी भारतीय पत्रिकेच्या तृतीय स्थानावर आहे. म्हणून या सगळ्यांमध्ये शेजाऱ्यांशी वाद झाले, संघर्ष झाला तरी यश हे भारताच्या बाजूला जुटलेलं राहील असं ही ग्रहस्थिती आपल्याला सांगत आहे. अजून एक महत्त्वपूर्ण बाब, या सर्व ग्रहांवर राहूची दृष्टी पडत आहे. भारताच्या मूळ पत्रिकेत राहू हा ग्रह वृषभेचा असून तो आता गोचरीने देखील तिथेच आलेला आहे. अष्टक वर्ग पद्धतीनुसार विचार केला असता आता राहू ज्या स्थानात आहे त्या स्थानाला 44 एवढे भक्कम बिंदू मिळालेले आहेत, त्यामुळे राहूची ही दृष्टी शुभदायक राहील. तसंच मंगळ गोचरने मेष राशीत आहे आणि तिथे देखील अष्टक वर्गात 30 बिंदू प्राप्त झालेले आहे. म्हणजे मंगळाने देखील त्या स्थानात भक्कम बिंदू दिलेले आहेत. मात्र भाग्यस्थान जिथे सर्व ग्रह एकत्रित होत आहे त्या मकर राशीला फक्त 20 बिंदू प्राप्त आहेत. ही निश्चितच काळजी करायला लावणारी बाब आहे. या सर्व दृष्टीने प्रभाव हा होणार आहे. मात्र यात अजून काही बाबी येतात. एकतर कायद्यात कोणता तरी मोठा बदल घडून येईल, टेक्निकल सेक्टरमध्ये नवीन आविष्कार घडून येतील, चित्रपट इंडस्ट्रीला नव्याने एक संजीवनी प्राप्त होईल. हे सर्व होणार असले तरी ज्यावेळी एकाच घरात सर्व ग्रह जमा होतात तेव्हा कुठेतरी समतोल ढासळतो. असे ग्रह जमा होण्याच्या मागे निश्चितच काही कारणं असतात, म्हणून त्यांचे त्या पद्धतीने परिणाम घडून येतात. या सर्व ग्रहस्थितीचा या राशीवर देखील मोठा प्रभाव पडणार आहे. तो कसा? मेष ते मीन सर्व राशीबद्दल आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. धन्यवाद. शुभम भवतु. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.